श्री स्वामी समर्थ। ओम महालक्ष्मी नमः। लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी ही लक्ष्मी पंचमी म्हणून साजरी केली जाते। यावर्षी लक्ष्मी पंचमी 13 एप्रिलला साजरी होणार आहे। ज्योतिषशास्त्रात या दिवसाचे विशेष महत्त्व सांगितले आहे। संपत्ती आणि समृद्धीसाठी समर्पित या दिवशी देवी लक्ष्मीचे उपवास आणि उपासना केल्याने घरातील आर्थिक संकट दूर होते। उत्पन्नाचे नवीन स्तोत्र खुले होतात आणि वर्षभर सुख शांती आणि समृद्धी राहते। असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि क्षीरसागरात गेली। मा लक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता नाराज झाले। तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि विशेष विधिविधानाने त्यांच्यासाठी व्रत केले। त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले। देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीची उपासना केली। या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली। व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्री हरी विष्णूसह संपन्न झाला। देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले। ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते। म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत रूपात साजरी केली जाते। तर भगवान विष्णूंनी आणि देवतांनी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय जी काही सेवा केली होती ती मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे आपली सर्व आर्थिक टंचाई दूर होईल, तसेच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होईल। माता लक्ष्मी ही स्थिर राहील, आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा। आपण या दिवशी सकाळी लवकर उठावे, अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते। आपल्याला घराबाहेर अंगण हे स्वच्छ करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराबाहेर जी अडगळं आहे ती काढायची आहे। घराच्या बाहेर या दिवशी चपला ठेवायच्या नाही, कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी येते। त्यामुळे आपला जर बाहेरचा दरवाजा जर सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपोआप आपल्या घराकडे येईल। या दिवशी तुम्ही आंब्याच्या पानांचे तोरण दरवाजाला लावावे, तसेच घराच्या दरवाजावरती स्वस्तिक काढावे, बाहेर रांगोळी काढावी, तसेच उंबरट्याचं लेपन देखील तुम्ही या दिवशी करू शकता। त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे, किंवा टाक असला तरी पण चालेल। या दिवशी प्रथम पूजा करताना एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। त्यानंतर माता लक्ष्मीला आपण अभिषेक करायचा आहे। माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण लक्ष्मीला जरूर या दिवशी अर्पण कराव्या। मग माता लक्ष्मीला कवडी देखील अत्यंत प्रिय आहे, तुम्ही या दिवशी कवडीचे देखील पूजन करावे, किंवा तुम्ही कवडी देखील खरेदी करू शकता। तसेच आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे। असे तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे। तांदूळ अर्पण करताना आपण क्लीम क्लीम हा मंत्र म्हणत राहायचा आहे। माता लक्ष्मीच्या डोक्यावरती आपण हे तांदूळ अर्पण करत राहायचे आहे। हे अर्पण करण्याच्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग घरामध्ये आर्थिक टंचाई असेल, पैसा हा स्थिर राहत नसेल, किंवा इतर देखील काही अडचणी असतील, मुले सतत आजारी पडत असतील, किंवा घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे सतत होत असतील, किंवा आपण एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नसेल, मुलांच्या विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतील, तुमची जी काही समस्या आहे ती माता लक्ष्मी सांगायची आहे। आणि त्यानंतर आपण जे काही वाटीभर तांदूळ घेतलेले आहे ते माता लक्ष्मीवरती आपल्याला अर्पण करायचे आहे। अर्पण करताना आपण क्लीम 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 हा मंत्र म्हणत राहायचा आहे। अगदी तुमच्या घरामधील मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल, किंवा ताई दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा सहजपणे करू शकतो। आता हे अर्पण करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपण खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे आणि हे जे काही तांदूळ आहे हे आपल्याला तिथेच राहून द्यायचे आहे। अगदी दिवसभर देखील तिथेच ठेवायचे आहे आणि रात्रभर देखील तिथेच ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे तांदूळ उचलायचे आहे। एक छोटंसं लाल वस्त्र घ्यायचं आहे, किंवा लाल कपडा घेतला तरी पण
चालेल, फक्त नवीन असावा। त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ ठेवायचे आहे आणि हे तांदूळ तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे पण पैसे ठेवत असाल तिथे आपल्याला हे तांदूळ ठेवायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासणार नाही। माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील। तसेच मुले जिथे अभ्यास करत असतील त्या ठिकाणी देखील आपण थोडेसे तांदूळ हे लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवू शकता। भरपूर वेळा आपल्याला व्यवसायामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येत असतात, व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालत नाही, तर अशा व्यक्तीने देखील आपण जिथे व्यवसायाचे पैसे ठेवत असतो म्हणजेच जिथे आपली तिजोरी असते तिथे आपल्याला हे थोडेसे तांदूळ लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवायचे आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल। तसेच या लक्ष्मीपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक पदार्थ खायचा आहे, तर आपल्याला या दिवशी दही भाताचे सेवन करायचे आहे। लक्ष्मीपंचमीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये दही भात हा बनवायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी हा ग्रहण करायचा आहे। अगदी घरामधील छोटे असो मोठे असो सर्वांनी हा दही भात ग्रहण करायचा आहे। भातामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, तांदूळ हे माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे दही भाताचे सेवन या दिवशी करावे। तसे तर आपण कधीही दही भाताचे सेवन करत नाही कारण की काही ठिकाणी म्हणतात की दही भात हे भूताचे अन्न असते, त्यामुळे दही भाताचे सेवन हे कधीही रात्रीचे करू नये। पण आपल्याला लक्ष्मीपंचमीच्या दिवशी आवर्जून रात्री घरामध्ये दही भात हा बनवायचा आहे आणि घरामधील सर्व व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल। दही भात पहिल्यांदा आपल्याला थोडासा माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे, थोड्या वेळ तिथे ठेवायचा आहे, अगदी अर्ध्या तासासाठी जरी माता लक्ष्मीपुढे ठेवला तरी पण चालेल। आणि त्यानंतर आपण हा दही भात घरामधील सर्वांनी ग्रहण करायचा आहे, अगदी घरातील छोटे असो मोठे असो सर्वांना हा दही भात आपण खायला द्यायचाच आहे। हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या भक्तांना 21 कुल यासह देवी लक्ष्मीच्या लोकात स्थान प्राप्त होतं। स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो। आर्थिक समस्यांना सामोरं जात असलेल्यांनी हे व्रत केल्यानं त्यांच्या सर्व समस्या या आपोआप सुटतात। तसेच या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर कमळाची 21 फुलं ही माता लक्ष्मीला अर्पण करावी, पण आपल्याकडे सहजासहजी कमळाची फुले मिळत नाही, त्यामुळे जी कमळाची बी मिळते ती देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। किंवा तुम्ही अगदी गुलाबाचे फूल जरी माता लक्ष्मीला अर्पण केले तरी पण चालेल। मग अशा प्रकारची 21 गुलाबाची फुलं देखील माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा। धन्यवाद।